ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचं नेमकं कारण समोर आलं तीव्र उतारात तर ट्रकचं इंजिन बंद करून न्यूट्रल वर चालवल्यानं नियंत्रण सुटून झाला अपघात बंगलोर हायवेवर नवले पुलावर रात्री भीषण अपघात झाला या अपघातात एका ट्रकने एकाच वेळी चोवीस वाहनांना धडक दिली आहे ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे मात्र तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे या ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर समोर आलेली आहे चालकाने उतार असल्यानं इंजिन बंद केलं आणि गाडी न्यूट्रलमध्ये टाकून तो चालक गाडी चालवत होता यात मात्र ब्रेक प्रचंड वाढला आणि नियंत्रण सुटलं यावेळी ब्रेक न दाबता आल्यानं त्याच्या ट्रकने गाड्या चिरडल्या गेल्या या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरून फरार झालाय कालपासून पोलीस या चालकाचा शोध घेत आहेत मणिराम छोटेलाल यादव असं चालकाचं नाव असून तो मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे